Krishna चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः श्री परब्रह्मलिंगम्
वृंदावन बिहारी लाल श्रीमद भागवत महापुराण की। प्रविश्य मम वाचं मीमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधरस्वदाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं अखिलकोटब्रह्माण्डनायक अकारण करुणावरुणालय भक्तवाञ्छाकल्पतरु दीनबन्धु करुणा सिंधु भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान श्री कृष्ण परमात्मा यांचा वाङ्मयीन विग्रह शब्द विग्रह असणारं श्रीमद भागवत महापुराण श्रीमद भागवताच्या सानिध्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असणारं हे वृंदावन धाम मध्ये असणारे सत्र कालपर्यंत आपण अनेक भगवत भक्तांच्या कथा ऐकल्या अनेक वंशाच्या कथा ऐकल्या सृष्टी सर्जन ऐकलं आजची कथा आपल्याला भगवान कृष्णाकडे घेऊन जाणारी आहे कृष्ण जन्माकडे घेऊन जाणारी कथा आतापर्यंत ज्या सगळ्या ऐकल्या त्या कृष्ण जन्म ऐकण्यासाठी ऐकल्या बहुतांशी काहींना प्रश्न येतो निर्माण होतो कृष्ण सांगण्यासाठी जर भागवत असेल तर कृष्ण दशम स्कंदात आहे अगोदर किती स्कंद ऐकावे लागतात 9 स्कंद भगवान कृष्ण ऐकण्यासाठी जर भागवत असेल तर आधीचे 9 स्कंद कशासाठी त्याचं उत्तर असं आहे उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये एखादी व्यक्ती ज्यावेळेस प्रवेश घेते त्यावेळेस स्वप्न हेच असतं की इथून ती पदवी घेऊनच उत्तीर्ण होऊन बाहेर यायचं आहे 10वी उत्तीर्ण व्हायचंय 12वी उत्तीर्ण व्हायचंय पुढे काय बी ए काय असेल ते व्हायचंय पण डिग्री कितीही मोठी घ्यायची असेल तर प्रवेश पहिल्यांदा घेताना प्राथमिक पासूनच सुरुवात करावी लागते त्या विद्यालयातल्या पहिल्या इयत्तेतच बसावं लागतं मग जशी जशी इयत्ता वाढत जाते त्यावेळेस ती डिग्री प्राप्त होते डिग्री पाहिजे म्हणून जरी तुम्ही तिथं जात असाल तर गेल्या बरोबर डिग्री मिळू शकत अगोदर तो प्रवेश घ्यावा लागेल अगदी तसंच आहे दशम स्कंदातले भगवान कृष्ण ऐकायचे असतील तर प्रथम स्कंद ऐकावं लागेल द्वितीय स्कंद ऐकावं लागेल तृतीय स्कंद ऐकावा लागेल आणि मग हळूहळू दशम स्कंदामध्ये कुठेतरी भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्याला होणार आहे श्रीमद भागवत कथा तीही वृंदावन धाम मध्ये परम भाग्य आहे की आज आपण त्याच्याच ठिकाणी बसून त्याच्याकडे चाललोय काय भाग्य महाराज आपण इतरत्र कृष्ण जन्म करतो आज त्याच्याच इथे येऊन जिथं जन्माला आले तिथं जन्म करतोय आणि आज आपण सगळे मथुरेला जाऊन जी कथा ऐकणार आहोत ती कथा बघणार आहोत हे एक परम भाग्य आहे दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणतात आज जे ऐकणार आहोत ते जिथं घडलं ते डोळ्याने बघणार सुद्धा कधी कधी कान तृप्त होतात डोळे तृप्त होत नाही काही दिवस असे उगवतात डोळे तृप्त होतात पण त्यावेळेस कान तृप्त होत नाही आज आपल्या जीवनाच्या इतिहासात असा दिवस आहे आज त्याची कथा ऐकून कानही तृप्त होणार आणि त्याचं स्थल जन्मस्थल बघून डोळेही तृप्त आणि या दुग्ध शर्करा योगासाठी त्याची असीम कृपेची गरज असते आणि हे जर सगळं घडत असेल तर मान्य करायला काहीच हरकत नाही कृपा आहे त्याची कृपा आहे आणि त्याच्याही पेक्षा
जिचं दर्शन आपण घेऊन आलोय ती बरसाने वाली राधा राणी, तिची ही कृपा आहे. वृंदावन मध्ये अशी मान्यता आहे की भगवान परमात्मा तरी कृपा करताना थोडा विचार करत असते, पण राधा राणी अजिबात विचार करत. राधा राणी अजिबात नाही, तिचं नावच आहे बरसाने वाली, म्हणजे उधळून टाकती महाराज. ते वैभव उधळणारी आहे, कृपा उधळणारी आहे, आणि म्हणून तिच्या कृपेने आज आपण इथं खऱ्या अर्थाने उपस्थित आहोत. अनेक राजे, अनेक वंश या भारत देशामध्ये होऊन गेले. अनेक वंशांचं चिंतन, अनेक राजांचं चिंतन आतापर्यंत आपण केलं. का हे सगळं करायचं? त्यांची वंशावळ का बघायची? जर वंशावळ मोठी आहे किंवा बघितली पाहिजे म्हणून जर बघायचं असेल, तर सामान्य कुटुंबाची काही काही 7-8-10 पिढ्या, मग त्यांची पण बघायची का? एक लक्षात घ्या, वंशाचे दोन प्रकार आहे. एक आहे मांस वंश आणि एक आहे विद्या वंश. मांस वंश म्हणजे परंपरा, याचा मुलगा तो, त्याचा मुलगा, नातू पंतू काय असेल, हा मांस वंश आहे. विद्या वंश म्हणजे गुरु शिष्य परंपरा. आदिनाथापासून ते माऊलींपर्यंत आपण जो अभंग म्हणतो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, हा आहे विद्यावंश. इथं बहुतांशी विद्यावंशाचेही वर्णन आलेत आणि इथं मांस वंशाचेही वर्णन आले. इथं विद्यावंशाचंही वर्णन आलंय. अगोदर भगवान विष्णू, मग ब्रह्मदेव, मग नारद, मग व्यास, मग शुकदेव, नंतर सूत महर्षी, हे सगळे काय आहे? विद्यावंश. मांस वंशाचे वर्णन आले, पण ते का ऐकायचे? कारण हे वंश होते म्हणून आज धर्म आहे. हे वंश नसते तर कदाचित धर्म राहिला नसता. या वंशातले जे राजे होते ते सत्वशील होते, धर्मप्रिय होते, त्यांनी धर्म जपलाय म्हणून आपल्याला आदर्श म्हणून त्यांचे चरित्र बघावे लागतात. परम पुरुषार्थ प्राप्त केलेले हे महात्मा आहेत महाराज. त्याच्यामध्ये एक प्रिय व्रत काल आपलं बघायचं राहून गेलेलं होतं. देवहूती आकुती प्रसूती या बघितल्या, उत्तानपादा चरित्र बघितलं. प्रियव्रत राजा, प्रियव्रत राजा अतिशय बुद्धिमान, खूप विचारी. एक दिवस प्रियव्रत राजाने विचार केला, दिवस उगवतो ठीक आहे, पण रात्रीची काय गरज आहे? दिवसा लोक कामं करतात, काहीतरी कर्म घडतं, रात्री लोक आळशी होतात, झोपतात. ही रात्र फार वाईट आहे, रात्रच नको, आपण रात्र कॅन्सल करून टाकू सृष्टीमधून, असा कुणी विचार केला? प्रियव्रत राजाने. सूर्याचं तेज असणारा एक रथ घेतला, त्याच्यावर तो आरूढ झाला आणि ह्या पृथ्वीला 7 प्रदक्षिणा मारल्या. त्याने 7 दिवस 7 रात्र रात्रच होऊ दिली, दिवसच फक्त. तो रथ इतका मोठा होता की असं वर्णन आहे, त्याने फेऱ्या मारल्यामुळे सप्तद्वीप तयार झाले चाकाच्या गर्तामुळे. आणि जिथं खड्डे तयार झाले, एका बाजूला आपण शेतामध्ये त्या सऱ्या असल्या बघा, एका बाजूला उंच वटा तयार होतो, एका बाजूला खड्डा तयार होतो. जिथं उंच वटे तयार झाले ते द्वीप तयार झाले सप्तद्वीप. त्यात एक आपला द्वीप आहे, त्याचं नाव आहे जम्बूद्वीप. असे सप्तद्वीप आणि सप्त समुद्र, ज्याला सप्त सागर म्हणतो, हे तयार झाले. पण ब्रह्मदेवाने विचार केला, अरे असं सृष्टीच्या नियमांमध्ये जर कुणी हस्तक्षेप करायला लागले तर कसं चालेल? जसा दिवस महत्वाचा आहे तशी रात्र सुद्धा तितकीच महत्वाची आहे. रात्रंदिवसाचं जाऊ द्या, जगातली प्रत्येक गोष्ट महत्वाची. आपल्याला असं वाटतं हे वाईट आहे, हे नकोच, हे चांगलं आहे, हे कायम पाहिजे, असं होत नाही. दोन्ही गोष्टींची जगामध्ये आवश्यकता आहे, दोन्ही गोष्टी पाहिजे. गोष्ट कोणतीच वाईट नसते, आपण त्याचा वापर कसा करून घेतो याच्यावर त्याचं महत्व असतं. एखादा मनुष्य आहे, त्याने हातामध्ये सुरा घेतला, चाकू घेतला, एखाद्याला मारलं, जीवे मारून टाकलं,
दुसरा म्हटला अरे ठीक आहे त्याने मारलं, पण हे जे हत्यार तयार केलंय ना चाकू नावाचं, हेच वाईट आहे, याच्यामुळे हे खून खराबी होतात. एक काम करा, जगामध्ये या चाकूच्या कंपन्या बंद करून टाका, चाकू नावाची वस्तूच जगामध्ये ठेवू नका, म्हणजे खून हाण्या माऱ्या बंद होतील. असं आहे का? अरे ज्या चाकूने, ज्या अवजाराने कुणीतरी कुणाचा तरी खून करताय, कुठेतरी त्याच्याने काहीतरी शस्त्रक्रिया पण होते आणि कुणाचा तरी जीव पण वाचतोय. वाईट चाकू नाहीये, वाईट आपण त्याचा वापर कसा करतोय याच्यावरती अवलंबून. मी विनोदाने एक कथा कायम सांगते. एक नवीन सुनबाई आलेली होती. नवीन सुनबाई आली, स्वयंपाकाचा अंदाज तसा मागे पुढेच होता. स्वयंपाकाला लागली आणि भाजीमध्ये मीठ टाकायचं विसरली. मीठ टाकायचं विसरली, घरामध्ये फारच गोंधळ निर्माण झाला. काय भाजी केली, आळणी केली आहे, तिला स्वयंपाक येत नाही वगैरे वगैरे, खूप वाद झाले. ठीक आहे, ती म्हटली आता उद्या मी व्यवस्थित मीठ टाकण्याचा प्रयत्न करेन. त्या दिवशी तिने पुन्हा प्रयत्न केला आणि एकदा नाही आता दोनदा मीठ टाकलं, कारण मनात मीठ टाकायचं मीठ टाकायचं. एकदा सोडून किती वेळा टाकलं? दोन वेळा. आता भाजी कशी झाली? परत तेच वातावरण दुसऱ्या दिवशी, तिला स्वयंपाक येत नाही वगैरे वगैरे वगैरे, खूप घरामध्ये गोंधळ निर्माण झाला. तिने विचार केला, खरंच आपलं चुकलंय, आता उद्या आपण जास्त सावध राहू, मीठ व्यवस्थित टाकायचं. दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकामध्ये भाजी पोळी कढी वगैरे सगळं खीर सगळं होतं. मीठ टाकण्याच्या गडबड घाईमध्ये जिथं भाजीत मीठ टाकायचं तिथं खिरीत मीठ टाकून दिलं. पुन्हा तेच, स्वयंपाक येत नाही वगैरे वगैरे. तिला त्या मिठाच्या बरणीला असं तिने घेतलं, इतका राग आला, याच्यामुळे मला रोज बोलणे खावे लागतात. कशामुळे? मिठामुळे. हे घरातच ठेवायचं नाही, गेली बाहेर दिलं फेकून. मीठ वाईट आहे की आपण हाताने टाकायचा अंदाज वाईट आहे? मीठ नाही वाईट, मीठ योग्य टाकाल तर चव पण येते. त्याचा अंदाज चुकला, त्याचा वापर चुकला तर बिघडणार आहे. तसंच जीवनामध्ये सगळंच महत्वाचं आहे, पण त्या सगळ्याचा प्रमाण योग्य असेल तर मग ते सगळं सुंदर आहे. दिवस महत्वाचा, अरे रात्रही कुठं वाईट आहे, रात्रही महत्वाची. अरे राजा, तुला असं वाटत असेल की रात्री लोक आळशी बनतात, या ठिकाणी उपभोग घेतात भोगाचा, परंतु तीच रात्र आहे की जिथं संत महात्मे ध्यान धारणा करतात, तीच रात्र आहे जिथं संसारिक लोकांपासून विरक्त होऊन एकांताचा अनुभव संपूर्ण विश्व घेत असतात. रात्र वाईट नाही, रात्रीची सुद्धा आवश्यकता आहे. संसारिक माणूस दिवसभर थकतो, दिवसभर कष्ट करून थकतो, आणि सायंकाळी चंद्राची शीतलता ही अशी आहे की मनुष्याचा थकवा नाही सकत. दिवसा कितीही झोपा, रात्रीची झोप ती रात्रीची आवश्यकता आहे. समजावून सांगितलं आणि मग त्या राजाने तो रथ थांबवला. ह्या प्रियव्रत राजाचा जो विवाह आहे तो विश्वकर्मा यांची कन्या बहिष्मती यांच्याशी झाला. त्यांना पुत्रसंतती निर्माण झाली, त्यातून पुढचा असा वंश सांगितलेला आहे. प्रियव्रत नंतर त्यांचा मुलगा आहे अग्निग्रह, त्यांचा मुलगा आहे नाभी. त्या नाभीने एक दिवस यज्ञ केला पुत्रसंततीसाठी. यज्ञातून भगवान परमात्मा निर्माण झाले आणि भगवंताने विचारलं, मागा काय मागायचं? तुम्हाला पुत्र लागतोय, मी द्यायला तयार आहे. नाभी म्हटले, मला पुत्र नाही लागत. मग तुमच्या सारखा पुत्र लागतोय. पुत्र असणं वेगळं आणि देवासारखा असणं दोन गोष्टी वेगळ्या. देवाने सांगितलं नाही, मी पुत्र देऊ शकतो पण माझ्यासारखा नाही देऊ शकत, कारण माझ्यासारखा मीच आहे. देवासारखं कोण आहे जगात? देवाला कैवल्य म्हणतात. कैवल्य, कैवल्य म्हणजे केवलत्व भाव, एकटाच आहे, अद्वितीय, त्याच्या सारखा दुसरा. मग मी माझ्यासारखा नाही देऊ शकत, पण नाभी राजाने खूप हट्ट धरला तर मग देवाने सांगितलं, माझ्यासारखा नाही देऊ शकत, मीच येतो म्हटले तुमच्या पोटी. म्हणून त्या नाभी राजा आणि मेरू देवी यांच्या पोटी भगवान परमात्म्याचा एक अवतार झालेला आहे आणि त्यांचं नाव आहे वृषभदेव. वृषभदेव भगवान की जय.
येतं हे यांच्यापासून जैन धर्माची स्थापना झालेली आहे. जसे आज महावीर हे जैनांचे 24वे तीर्थंकर आहे, तसे ऋषभदेव हे जैनांचे पहिले तीर्थंकर आहे त्यांच्यापासून. कारण ऋषभदेव जे आहेत हे फार मोठे भगवान परमात्म्याचा अवतार तर आहे, पण राज्य खूप सुंदर त्यांनी केलं, अतिशय सुंदर. कसं राज्य केलं? एवढं सुंदर राज्य केलं की त्या राज्यामध्ये इंद्राच्या अमरावतीपेक्षा जास्त सुख वाटायला लागलं लोकांना. आणि हे बघून इंद्राला असं वाटलं, मृत्यू लोकावरती जर इंद्राही पेक्षा त्या अमरावतीपेक्षा जर सुख असेल तर स्वर्गाला काही महत्व राहणार नाही. इंद्राला थोडी ईर्ष्या निर्माण झाली आणि इंद्र म्हणाला, एवढं चांगली सोय देतात लोकांना, एवढं चांगलं राज्य करतात ना, बघू कसं काय करता, मी पाऊसच पडणार नाही. ऋषभ देवांच्या राज्यामध्ये इंद्राने पाऊस पडला नाही, पण ऋषभ देव म्हणजे सामान्य देवाचा अवतार, अशक्य काय आहे देवाला. ऋषभ देव या ठिकाणी म्हणाले, बाबा तू पाडत नाही, मी माझ्या हाताने पाडून. ऋषभ देवांनी आपल्या राज्यात स्वतःच पाऊस पाडून घेतला, अतिशय सुंदर असं सगळीकडे सदनता पसरली, पीक पाणी व्यवस्थित आहे. इंद्राने वरतून डोकावून बघितला, आपण तर पाऊस पाडला नाही, सगळं काही व्यवस्थित आहे, म्हणजे ही व्यक्ती काही सामान्य नाही. इंद्राला लाज वाटली आणि इंद्राने आपली कन्या जयंती ही ऋषभ देवांना समर्पित केली. ऋषभ देव आणि जयंती यांचा विवाह झाला, एक नाही दोन नाही 100 पुत्रांचं वर्णन आहे. 100 पुत्र झाले. या 100 पुत्रांपैकी वर्णन असं आहे की 9 फक्त राजकुमार झाले. 9 काय झाले? राजकुमार. बाकी राहिलेले आहे त्याच्यामध्ये वर्णन असं आहे की 81 जे आहेत ते नैष्ठिक ब्रह्मचारी झाले. अजून जे 9 आहेत ते नवनारायण झाले. आपण आता जे नवनाथ म्हणतो, वशिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गणितनाथ, हे अगोदरचे नवनारायण आहे. कवीनारायण, अंतरिक्ष नारायण, पिपलायन नारायण, प्रबुद्ध नारायण, हे जे आहेत हे ऋषभ देवांचे मुलं आहेत. हे 9 नारायण झाले, नंतर नवनाथ झाले, आता राहिला एक मुलगा. 100 सगळ्यात ज्येष्ठ आणि पहिला मुलगा, त्याचं नाव आहे भरत. त्याचं नाव आहे भरत. हा भरत राजा असा आहे की या राजामुळेच आपल्या देशाचं नाव पडलंय भारत. कारण भरत राजाचं राज्य असं होतं महाराज, कुठलीच कमी नाही. 18 वनस्पती, बरोबर की नाही? 18 वनस्पती, राज्य, राणी व संपत्ती, या सगळ्या गोष्टी जर कुठे असेल तर त्या राजाच्या काळात होत्या. आणि खरंच भारताचं जो वर्णन पहिले जर ऐकलं आपण, तर यहा डाल डाल पर सोने की चिडिया करती थी बसेरा, यह भारत देश है मेरा. हा भारत देश असा होता महाराज, इथं कसलीही कमी नव्हती. पूर्वीपासून अतिशय सधन असा हा देश, अतिशय भरलेला असा हा देश, कारण राजे तसे होते. जशी पातळी खाली खाली येत चालली, यथा राजा तथा प्रजा. शास्त्र सांगतं राजा पुण्यवान असेल प्रजा सुखी राहते. राजा पुण्यवान असेल प्रजा सुखी राहते हे शास्त्र सांगतं. अंदाज कसे कसे लावायचे तुम्ही बघून. राजाचं पुण्य प्रजेला काम येत असतं, म्हणून राजा महत्वाचा आहे. भरत राजाने सुंदर असं राज्य केलं. पंचजनी नावाची पत्नी आहे. भरत राजा ज्ञानी आहे, संसार केला, सगळ्या जबाबदाऱ्या आटोपल्या, आणि मग ठरवलं की आता वानप्रस्थ स्वीकारायचं. शहाण्या माणसाने 50 नंतर घरात राहण्याचा प्रयत्न करू नये. गणित सुद्धा आपल्याला सांगतं, 50 नंतर कोणता आकडा येतो? कोणता? 51. वन, वृंदावन. 50 नंतर वनात निघायचंय. मग आता वनही राहिले नाही, जंगल राहिले नाही, जंगलातलेच प्राणी गावात येत आहे. मग दुसरे वन राहिले नाही, पण वृंदावन मात्र आहे. मग 50 झालं की 51व्या वर्षी वृंदावनला यायचं. वनप्रस्थ स्वीकारायचं आहे, जास्तीत जास्त घरात राहायचं नाही. तसा बारीक विचार केला तर वय कोणतंही असो, शास्त्र सांगतं की वर्षातले 12 महिने माणसाने घरात राहायचं नाही.
12 महिन्यातून एक महिना तरी किमान किमान सांगितलं मी किती एक महिना तरी आपलं घर सोडून बाहेर राहिलं पाहिजे. मग बाहेर म्हणजे कुठेही नाही, बाहेर म्हणजे तीर्थक्षेत्रावर. असं का, याचा लाभ काय, का घरात राहू नये मला सांगा. समजा घरामध्ये एका प्राण्याचा सुळसुळाट झाला आणि तो माणसाला झोप येऊ देत नसेल, आलं का लक्षात, घरामध्ये एका बारीक प्राण्याचा सुळसुळाट झाला आणि तो अजिबात झोप लागू देत नसेल, औषध मारून झालंय, सगळं झालंय, सगळं झालंय पण झोपच लागू देत नाही, भयंकर वाढले, आता काय करायचं. मग शेवटचा पर्याय असतो त्या घराचा त्याग करायचा आणि बाहेर झोपायला जायचं. त्या घराचा काय करायचा, त्याग, बाहेर झोपायला जायचं. ते घर 2-3 दिवस त्यात कोणी झोपलं नाही तर त्यांचा प्रादुर्भाव कमी होऊन जातो, कारण जर चावायलाच कोणी उरलेलं नाहीये तिथे, ज्याला त्रास द्यायचा आहे तेच उरलेले नाही तर ते पळून जातात. हे जसं आहे तसं ज्या वास्तूमध्ये आपण 12 महिने राहतो आयुष्यभर, तिथं कर्मातून काही दोष काही पाप निर्माण होत असतात आणि ह्या पापांनी आपलं घर सोडून जावं याच्याकरता पहिले आपण आपलं घर सोडायचं, पाप आपाप आपलं घर सोडून जातं. पापमुक्त ग्रह करायचा असेल तर त्याचा त्याग काही दिवस करणं आवश्यक आहे. ऋषभ या ठिकाणी या भरत राजाने ठरवलं की आता झालंय, आपली जबाबदारी संपली, आपण वनात निघून जाऊ. त्यावेळेस ऋषभदेव हे गंडकी नदीच्या काठी असणाऱ्या पुल ऋषींच्या आश्रमामध्ये आले, तिथं आले, साधना करू लागले, रोजचा नित्यनेम करू लागले, भगवंताचं नाव चिंतन करू लागले. झालं असं एक दिवस त्या नदी काठीचं आपला नित्यनेम करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की एक हरिण आहे, ती गर्भवती आहे, तिने वाघाची डरकळी ऐकलेली आहे, ती धावते आहे आणि तिने त्या नदीवरून इतकी जोरात उडी मारली आहे की तिचा गर्भ त्या पाण्यात पडलेला आहे, ते बाळ तिचं त्या पाण्यात पडलंय, हरणाचं ते पाडस. तिकडं राजाला दया आली की अरे आत्ताच नवजात हे बालक आहे, आत्ताच जन्माला आलंय, आई तर पळून गेली, काय होईल याचं म्हणून जवळ घेतलं, त्याला पुसलं वगैरे, कोवळं कोवळं गवत आणलं, त्याला खायला दिलं आणि ते एवढं गोंडस एवढं सुंदर होतं की नकळत त्याच्यामध्ये ते अडकले, अडकले त्याच्यामध्ये, इतके अडकले. भूत दया गाई पशुचे पालन तान्हिल्या जीवन वना माझी. या व्यासपीठाची कायम प्रार्थना असते, काहीच करू नका, शक्य नसेल तुम्हाला नका भजन करू, शक्य नसेल नका तीर्थयात्रा करू, पण इथं जर कदाचित कुणी मांसाहारी असेल तर ह्या यमुना मैयाच्या जल पाण्या हातात घेऊन एक संकल्प करा की याच्या पुढे मांसाहार करणार नाही, तरी आपली ही यात्रा सफल झाली असं मला वाटेल. कोरोना कुणी आपल्याला दिलेली भेट नाहीये, हे आपलं कर्म आहे. भोग तो न घडे संजिता वाचून. मग काही लोक म्हणतील माळकरी लोकांचं कसं काय, ते बाबा जात आहे, गवा बरोबर किडे रगडले जातात, हे काय आहे, जात आहे, हे एकत्रित असल्यामुळे ते त्यांनाही भोगावं लागतं, पण हे मनुष्य प्राण्याचं पाप आहे जे आपल्याला भोगावं लागलंय. जे आपण दुसऱ्यांना दिलं ते आपल्यालाही आलंय, म्हणून एक लक्षात घ्या, जशी सगळ्या प्राण्यांची दया करतात ना तशी सगळ्याच प्राण्यांची दया करा, कुणावरही अन्याय होऊ देऊ नका. आज मोठ्या प्रमाणात गोहत्या सुद्धा होते, मोठ्या प्रमाणामध्ये पशुहत्या होते, हे सगळं थांबलं पाहिजे. भरत राजाने दया अली महाराज जवळ घेतलं पण त्यात ते अडकले, अडकल्यानंतर आता ते हरिण प्राणी आहे, एक दिवस कळप दिसला आणि हरिण कळपात निघून गेलं. इकडं राजा चिंता करू लागला, अंत समय आला आणि चिंता चालू आहे, हरिण कुठं गेला असेल, त्याला एखाद्या वाघाने तर खाल्लं नसेल, ते हरवलं तर नसेल, परत त्याच्यावर काही संकट तर नसेल, आणि म्हणून चिंता करता करता करताच प्राण गेला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जशी वासना असेल तसा पुढचा जन्म घेतो, आणि म्हणून हा जड भरत, हा जो भरत राजा आहे तो हरणाच्या जन्मात गेला. कालंजय नावाचा पर्वत आहे, या पर्वतावरती हरिणाचा जन्म प्राप्त झाला,
पण एक आहे, केलेलं पुण्य वाया जात नाही, म्हणून मागच्या जन्माचं स्मरण राहिलं आणि आता हरणांच्या कळपात थांबायचं नाही, कुणाची संग करायचा नाही. पुन्हा आश्रमात आला, ते ऋषी जे बोलतील ते ऐकू लागले, तिथंच गवत खाऊन तिथंच अशा प्रकारे ते श्रवण करू लागले, अंतकरणात देवाचं स्मरण करू लागले. एक दिवस नदीपात्रात जाऊन त्या देहालाही समर्पित करून टाकलं. पुढचा जन्म ब्राह्मण कुळात झाला, वेदपाठी ब्राह्मण, हुशार ब्राह्मण, तिथं जन्म झाला. परंतु ठरवलं अडकायचं नाही. माणसाला जर दुधाचा चटका लागला तर माणूस ताक सुद्धा फुकून पेत. माणसाला एकदा दुधाचा चटका लागला की ताक सुद्धा अडकल्यामुळे काय झालं तर एवढा परमार्थ वाया गेला, हरणाच्या जन्मात जावं लागलं, आता अडकायचं नाही. म्हणून ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आला, परंतु या भरत राजाने काहीही शिकण्याचा अट्टहास केला नाही. का काही शिकला नाही, विचार केला, आज आपण जर गायत्री मंत्र शिकलो तर उद्या वडील सत्यनारायणाची पूजा शिकवतील, उद्या सत्यनारायणाची पूजा शिकलो की परवा वास्तुशांती शिकवतील, वास्तुशांती शिकलो की नवचंडी शिकवतील, आणि मग ज्या पूजा सुरू होतील ते आपण त्याच्यातच अडकून जाऊ. देव लांब राहील. जगाच्या जेवढे तुम्ही कामाचे राहता जग तुमच्या तेवढं जवळ येतं. जगाच्या तुम्ही कामाचेच राहू नका, जग आपोआप तुमच्यापासून लांब पडतो. एक तरुण मुलगा होता, तरुण, परमार्थाची फार आवड. त्याने घराचा त्याग केला आणि एका आश्रमात जाऊन राहिला. तिथं जप, ध्यान, धारणा, भजन करू लागला. आश्रमही खूप छान होता, तिथले साधू महात्मा फार ज्ञानी होते. तो साधना करू लागला. 8-15 दिवस झाले, त्याच्या घरची मंडळी वाट बघू लागली, अरे कुठं गेला काही पत्ता नाही. त्यांना कळालं की हा आश्रमात आहे. सगळे गाडी भरून आले त्याला घेण्यासाठी. सगळे घरातले कुटुंब, आई रडायला लागली, बाबा तू घरी नाही, आम्हाला करमत नाही. वडील म्हणता, अरे तुझ्याशिवाय घरात सुनं सुनं वाटतंय, बहीण रडते आहे, भाऊ रडताय, तू काही कर बाबा पण घरीच. त्याने त्या आश्रमांच्या गुरुजींकडे बघितलं, बाबा काय करू मी, मला तर इथं राहण्याची इच्छा आहे, मला तर साधना करायची आहे, मला तर भगवत प्राप्ती करायची आहे, मला घरी जायची इच्छा नाही. पण घरच्यांची अवस्था बघितली आणि ते महाराज म्हटले, बाळा हे बघ, भजन घरी पण करता येईल, एवढंच प्रेम तुझ्या घरच्यांचं आहे तर काय इथं थांबतो, एक काम कर, तुझा हा इथला जो नित्यनियम आहे तोच नित्यनियम तू काय करायचा, घरी करायचा. जागा बदलेल, नियमात बदल पाडू नको. ठीक आहे, गुरुजींची आज्ञा घेतली. तो मुलगा गाडीत बसला, घरच्यांनी त्याला घरी आणलं. घरी आणलं, पहाटे 4 उठला, भजन करू लागला. भजन झालं, थोड्या वेळाने चहाची वेळ झाली, चहा घेतला, नाश्ता केला, ज्ञानेश्वरी काढली, वाचू लागला. ज्ञानेश्वरी वाचून झाली, गाथ्याचे अभंग वाचून झाले, थोडा वेळ झाला, दुपारी थोडं भजन केलं, जेवणाची वेळ झाला, जेवायला आला, आईने ताट वाढून दिलं, जेवण केलं, ते झालं. थोडीशी वामकक्षी जरा आराम केला, ते झाल्यावर पुन्हा थोडा वेळ भजन करत बसला, पुन्हा थोडा वेळ झाला, पुन्हा वाचन करत बसला, मग हातात जपमाळ घेतली. असं किती दिवस चाललं, 15 दिवस. घरचे त्याच्याकडे बघायला लागले, हा घरी आलाय पण याचं काही घरात लक्ष. अरे आम्ही घरात राहतो, घरात काही कामं असतात, काही कामं करावे लागतात, कनिष्ठ खायचंच असतं, भजन करायचं असतं. सगळी अशी कुजबूज करायला लागली. त्यात एक जण म्हणतो, आता आलाय आश्रमातून, 15 दिवस थोडस भूत राहील देवाचं, नंतर आपोआप घरातली कामं करेल, आपोआप शेतावर जाईल, आपोआप काहीतरी काम धंदा करेल, 2 पैसे कमवून आणेल, असंच त्यांची चर्चा. पण हे पक्क होतं त्याचं निश्चय, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची. पण निश्चय इतका पक्का होता की महिना झाला, 2 महिने झाले, पण नित्य नियमात बदल. जे आश्रमात करायचा तेच घरी. घरचे इतके कंटाळले, जी गाडी घ्यायला गेली होती तीच गाडी ठरवली परत, या गाडीत बैस, जर तुला घरी येऊन काही कामच करायचं नाहीये, जर तू घरी असून आमच्या काही कामाचाच नाहीये, तर तू आश्रमात गेलेला बरा. खरं सांगा, घरच्यांनी जे घरी आणलं होतं, प्रेमामुळं का कामामुळं, आपल्याकडे एक मन आहे, माणूस प्यारं नाही. काय प्यारं असतं, काम प्यारं. मग आजही आपण जे प्रिय आहे जगामध्ये, आपला खूप मोठा गैरसमज आहे, खूप मोठा. आपण एका अंधारात जगतो आहे की मी
काहीतरी मोठा आहे, मी काहीतरी विशेष आहे म्हणून चार लोक विचारतात. नाही बाबा, तू काहीतरी काम करतोय ना ते सोडून बघ, तुला कुत्र विचारणार. काही असू द्या, कलाकार असू द्या, आम्ही कथाकार असू द्या, आमच्या जीवनातून हे सगळं वजा करा. शून्य आहे. काय आहे महाराज, काय किंमत आहे आपली? झिरो किंमत आहे, झिरो किंमत. आज जगामध्ये जर कुणी आपल्याशी प्रेमाने बोलत असेल, ताटभर जेवण समोर येत असेल, तर ही ताकद फक्त हरिनामात आहे, ही ताकद फक्त या परमार्थात आहे. तेवढं वजा करा जीवनातून, आपण शिल्लकच राहतो. जगात माणसांची कमी आहे का? पण त्याच्यातली त्यात विशेष व्हायचं असेल तर आधारच घ्यावा लागतो. त्या आधारामुळे किंवा काही गोष्टींमुळे जग विचारतं. भरत राजाने ठरवलं जगाच्या कामाच राहायचं नाही, म्हणजे जग जवळ येणार नाही, एकांत अनुभवायला मिळेल. भगवंताशी जी तल्लीनता आहे ती तुटणार नाही आणि आपोआप भगवंत भेटेल, म्हणून ते अलिप्त राहायला लागले. प्रारब्धाचे तीन प्रकार सांगितले आहे, इच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. इच्छा प्रारब्ध, एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही हे माहीत आहे तरीही ते करायचे, असं नाव इच्छा प्रारब्ध. एखाद्याला डायबिटीस आहे, मधुमेह आहे, त्याला माहीत आहे मला मधुमेह आहे, मला जर साखर खाल्लं तर माझं वाईट होऊ शकतं, पण तरीही तर त्याने ठरवून साखर खाल्ली नाही, मला खायचीच आहे, तर ते त्याचं काय आहे? इच्छा प्रारब्ध. मग काही झालं तर असं म्हणायचं नाही की देवाने केलं आणि माझ्या प्रारब्धात होतं, ते प्रारब्ध वेगळं, हे तू निर्माण केलेलं प्रारब्ध आहे माहीत असताना. हे झालं इच्छा प्रारब्ध. दुसरं आहे अनिच्छा प्रारब्ध. अनिच्छा म्हणजे इच्छा नाही पण विकार गप्प बसू देत नाही. काम एश क्रोध एश रजोगुण सम, आम्हाला असं करायचं नव्हतं पण काय करणार, आपोआप झालं, आपोआप नाही, आतल्या विकारांनी केलं. अनिच्छा प्रारब्ध. आणि एक आहे परेच्छा प्रारब्ध. परेच्छा म्हणजे दुसऱ्याच्या इच्छा, तुम्ही म्हणाल तसं. भरत राजा परेच्छा प्रारब्धाने वागू लागले. कुणी म्हटलं बैस बसायचं, कुणी म्हटलं उठ उठायचं. अहो एकाने तर त्यांना बळी द्यायला नेलं, चला तुम्हाला बळी द्यायचं आहे, चालाल म्हणे, तुमची इच्छा आहे तसा येतो. आता बळी द्यायला कुणी येईल का? तिथं त्यांना आंघोळ घातली, ते विचार त्यांनी काही विचारत पण नाही, आंघोळ घातली, ते सगळे चर्चा करताय, धट्टाकट्टा माणूस दिसतोय, चला आपण यांना बळी देऊ, यांचं काहीच हरकत नाही. तिथं त्या बळी देण्यासाठी तो सूळ या ठिकाणी ते ठेवण्यात आल्यावर तिकडून तलवार धरण्यात आली, आता तुम्ही खाली वाकायचं आणि आता मी तुमच्या मानेवरती तलवार टाकेल, तरी हे म्हणता काही हरकत नाही. सगळ्याचाच स्वीकार. काही महात्म्यांनी साधना केली बरं का, जे समोर आलं त्याला डावलायचं नाही. ऋषभदेव ज्यांचं चरित्र खूप संक्षिप्त मध्ये आपण बघितलं इतक्यात, त्यांनी हेच केलं. महाराज चालत होते, दिशा बदलायची नाही, पुढे वनव्यानी पेटलेलं जंगल होतं, सोडलं नाही, तसंच प्रवेश केला, जंगलात प्रवेश केला ऋषभदेवाने. ठीक आहे म्हटले, बळी द्यायचं तर द्या, म्हणून ती तलवार टाकणार. अरे भद्रकाली देवीला असं वाटलं, या एवढ्या मोठ्या भगवत भक्ताचा जर मी बळी घेतला तर नारायणाला उत्तर काय देऊ, जाब काय देऊ. स्वतः भगवती आली, तिने जे बळी द्यायला आले होते त्यांनाच महाराज मारलं आणि यांना वाचवलं. तिथूनही सुख दुःख नाही, बळी देत होते तेव्हाही तीच अवस्था, सुटका झाली तरी आनंद नाही, तीच अवस्था, निघून गेली. नंतर त्यांनी रौगंड राजालाही उपदेश केला. रौगंड राजा चालले होते कपिल देवांकडे, पण रस्त्यामध्ये यांची भेट झाली पालखीचे भोई म्हणून, आणि हे पाय टाकायचे माग पुढे, पालखी हलायची. रौगंड राजा रागवला. रागवल्यानंतर महाराज तो म्हणू लागला, अरे मी राजा आहे, राजाची पालखी भोयांनी कशी व्हावी हे तुला समजत नाही, खूप वेळा ऐकून घेतलं. नंतर भरत महाराज म्हटले, अरे बाबा तुला असं वाटतंय तू राजा आहे आणि तुला असं वाटतंय आम्ही भोई आहे, ना तू राजा आहे ना आम्ही भोई आहोत, मग कोण आहोत? सर्वाघटी राम देहा देही एक, सर्वाघटी राम देहा देही एक
हा देही वास्तविक तूही राम आहे आणि मीही राम आहे, पण तुझ्या अज्ञानामुळे तुला असं वाटतं की तू राजा आहे आणि मी भोई आहे, हे अज्ञान सोडून दे. असे शब्द ज्यावेळेस ऐकले रौगण राजा खाली उतरला, शरणांगती केली आणि मग ते ज्ञान घेतलं. पुढे हे ज्ञान देत असताना संसाराला अरण्याचं रूपक देऊन ते ज्ञान दिलं. पुढे नरकांचं वर्णन आलेलं आहे, 28 नरक आहेत. नरकांचं वर्णन का केलं किंवा त्याची निर्मिती तरी का झाली असेल आणि नरक आहे की नाही पण हे अनेक प्रश्न आहे नरकांच्या बाबतीत. काही लोक म्हणतात हे खरंच आहे का, गरुड पुराणात भरपूर वर्णन आहे. काही लोक म्हणतात पण गरज काय होती नरकांची, का वर्णन केलेलं आहे. या सगळ्याची उत्तर म्हणजे अशी आहे की जसं एखादा कपडा जर फारच खराब झालेला असेल, वास्तविक होऊ देऊच नाही, थोडा खराब झाला की धुवून टाकावा, पण जर एखादी व्यक्ती खराब कपडा वेळेवर धुत नसेल तर नंतर त्याचे दाग निघत नाही, मग तो लॉन्ड्रीत टाकावा लागतो. धोबी घाट ज्याला म्हणतात, मग तिथं आपटून दोपटून व्यवस्थित धुतल्या जातो. जीवनरूपी शुभ्र कपडा भगवान परमात्म्याने आपल्याला दिला, प्रयत्न करायचा आहे की त्याच्यावरती डाग लागू नये, तो अशुद्ध होऊ नये. आणि होतही असेल तर आपल्याला भगवंताने घरच्या घरी धुण्यासाठी काही साबणी दिल्या आहेत. किती साबणी दिल्या? 1000 विष्णू सहस्रनाम. भगवान परमात्म्याचं नामचिंतनाने अनेक पापणैसे होतात. पण एखादी व्यक्ती कपडा मलिन केल्याशिवाय राहत नाही, साबणीलाही हात लावत नाही, विष्णू सहस्रनामही नाही, हरे रामही नाही, हरे कृष्णही नाही. काही भागात जर गेलं महाराज प्रवचनाच्या माध्यमातून, आम्ही इकडे म्हणतो म्हणा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, त्या हाताची घुडी सुद्धा मोडत नाही. काही जण असे बसलेले असतात असं वाटतं बाहेर इतक्यातच त्यांचं पाकिट मारलं आणि ते समोर येऊन बसले की काय. म्हणजे ही साबण आहे जीवनाचे मलिनता धुण्यासाठी, जीवनात लागले दोष धुण्यासाठी. वारंवार जर भजन करत राहिलं तर वारंवार ते धूत जाईल ना. पण आपण जर असंच बसलो आयुष्यभर, आपण आयुष्यभर जर कधी भजनच नाही केलं, मग शेवटी हे जीवनरूपी कपडा आयुष्यभर अशा प्रकारे जे दाग लावून दोष लावून घेतले, याचं प्रायचित्त करण्यासाठी नरकाचं वर्णन आहे. म्हणून नरकात जावं लागतं. मग तिथं तो कपडा कसा धुतात? आपटून दोपटून मारीती झोडीती तोडीती निष्ठूर आणि यमाचे किंकर बहुसा. म्हणून सावध व्हायचं आहे आणि इथंच काय करायचं? भजन करायचं. म्हणून कहो महाराज, खरंच नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे, नामचिंतनामध्ये फार ताकद आहे. राम राम रटते रहो, राम राम रटते रहो, जब लग मुख में प्राण, कभी तो दीन दयाल के भनक पड़ेगी कान. राम राम म्हणत राहा, राम राम म्हणत राहा, एक दिवस तरी त्याच्या कानापर्यंत तो आवाज नक्की जाईल. नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे महाराज. खूप वेळा नाम घेणं जप करणं हे तर एक अद्वितीयच आहे, पण श्रीमद भागवताच्या माध्यमातून चरित्र आलंय कान्यकुब्ज नगरामध्ये असणारा अजामेळ. वास्तविक ब्राह्मण आहे, नित्यकर्म व्यवस्थित करतो आहे, पण कुलटास्त्रीचं दर्शन झालं आणि विषयाकडे वळाला. धर्मपत्नी सोडली, कुलटास्त्रीशी विवाह केला, एक नाही दोन नाही 10 पुत्र झाले. शेवटच्या पुत्राच्या वेळेस काहीतरी सद्भाग्य उदयाला आलं, साधूची भेट झाली, संतांचं सान्निध्य झालं आणि सांगितलं एक काम कर बाबा, आमचा प्रसाद म्हणून का होईना तुझ्या या 10व्या मुलाचं नाव नारायण ठेव. आणि म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? नारायण. नारायण नाव ठेवलं. आणि हा अजामेळ ब्राह्मणाने काही महाराज देवाचं नाव नाही घेतलं, पण मरताना लहाना मुलगा जवळ असावा त्यालाच प्रत्येक वेळेस आवाज द्यायचे, हे दे ते दे, हे आण ते आण, म्हणून नारायण नारायण. आणि शेवटी मनुष्याला जे काही चित्र दिसतं जाताना मरणाच्या बाबतीत, फार मोठं असं वर्णन गरुड पुराणातही केलेलं आहे, आपल्याला आपलं मरण 6 महिने अगोदर इशारा देतं. किती? 6 महिने. पण त्याचा माणूस जागृत पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. ज्याला 6 महिने आधी कळालं नाही त्याला 3 महिने आधी कळतं. 3 महिने ज्याला कळालं नाही
त्याला 6 दिवस आधी कळतं. अजूनही त्याचे काही संकेत आहेत. आपला चेहऱ्याचं प्रतिबिंब पाण्यात आपल्याला दिसत नाही. समजायचं आता तिकीट जवळ आलंय, रिटर्न्स आता वेळ जवळ आली आहे, जायचं आहे. नाकाचा शेंडा दिसत नाही. आमचे परमपूज्य भागवत मर्मज्ञ रामदास महाराज शिंगवेकर माझे काका अतिशय सुंदर चिंतन करतात. भागवतामधले सगळे बारकावे ते सांगतात, नाकाचा शेंडा समोर दिसत नाही, समजायचं आता जायचं आहे. माणसाने मग काही लोकांना असं सांगितलं का, लोक रोज चेक करतात आज दिसतो की नाही. असं रोज चेक करायची काही गरज. असे अनेक संकेत आहे मरणाचे समस्त माणसं. मग शेवट ते समोर येऊन उभे राहतात, यमदूत काळे कुट्ट चला आवरा. ते समोर येऊन उभे राहिले की जवळ ज्यांना सांगता येत नाही जीव वाकडी होऊन जाते आणि भीती वाटते खूप की आता हे आले ना आपल्याला जायचंय. पण आयुष्यभर जर परमार्थ आले तर ते काळे कुट्ट दिसतच नाही आहे. मधून मग आपल्याला दिव्य तेजपुंज काय दिसतात, विष्णुदूत दिसतात. आणि मग भयकंपन निघून जातो, आनंद वाटतो, अरे हे आम्हाला घ्यायला आले, आम्हाला जायचंय. म्हणून ते मरण आनंदाचं असतं. आजामिळ ब्राह्मण आयुष्यभर पाप केलं, काळे काळे यमदूत दिसायला लागले आणि मग घाबरला, आवाज दिला, नारायणा नारायणा अरे धाव. तो नारायण लेट आला पण ह्या नारायणाला लवकर ऐकून गेला. ह्या नारायणाने लगेच विष्णुदूत पाठवले, जा आणि माझ्या भक्ताला घेऊन द्या. तिथं दोघांमध्ये भांडण झालं. ते विष्णुदूत सांगताय यांनी नारायण नाव घेतलं. अंतकाले क्षमामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्यत्र संशयः. यमदूत म्हटले, बाबा हा पापी आहे ना. म्हटलं पापी असो का पुण्यवान असो, देवाचं वाक्य आम्हाला खरं करायचं. शेवट नारायण म्हटला ना घेऊन जायचं. आणि मुलाचं नाव असो की काय, पण शेवट ते कुणाचं नाव आहे, नारायणाचं. आपण आपल्या मुलांचे नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे. तुझं नाव फार अद्भुत आहे आणि म्हणून आजा मेळासारखा जरी असेल
तरी एकदा नारायण म्हटलं, नारायण नावाच्या मुलाचा जप केला तरी वैकुंठ मिळतं. म्हणून जीवनामध्ये भजन महत्वाचं. आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा वारकरी परिवारांमध्ये परंपरा असते देवाचे नाव ठेवतात. याचं कारणच हे आहे. असा नाही जप झाला तर तसा तरी होईल कोणत्या ना कोणत्या माध्यमातून. आणि नाव हे हेतू पुरस्कारच घेतलं पाहिजे असं नाही. तुम्ही कसंही नाव घ्या, कसंही नाव घ्या, एखाद्याचा उपहास करून जरी नाव घेतलं तरी म्हणतात ते नाव मोक्ष देत. एखाद्या ठिकाणी भजन चालू आहे, काही रिकामे लोक राहतात त्यांना ते भजन आवडत, ते चेष्टा करायची म्हणून जवळून विठ्ठल 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 करत जातात. भगवान परमात्मा सांगतात ते चेष्टा म्हणून जे विठ्ठल विठ्ठल म्हणतात ना ते विठ्ठल नाव सुद्धा त्यांना काय देतं, मोक्ष देतं. कसंही म्हणा, मला सांगा एखाद्या ठिकाणी विस्तव पडलेला आहे, विस्तव त्याच्यावर जर तुम्ही पाय दिला तर काय बसेल, चटका बसेल. बरोबर आहे की नाही? काय होईल, चटका बसेल. आणि समजा तुमचं लक्षच नाही, नकळत पाय दिला तर मग किती गार लागेल, चटकाच बसेल. तो विस्तू आहे महाराज. तुम्ही नकळत पाय द्या, हेतू पुरस्कार द्या, तो त्याचा गुण दाखवल्याशिवाय राहणार नाही. नाम हे असं आहे, तो त्याचा प्रभाव दाखवणारच आहे. त्याचं महत्व तितकं आहे, तुम्ही ते कसंही घ्या. म्हणून आजा मेळ ब्राह्मणाल जसा मोक्ष मिळाला म्हणून हे नाम प्रकरण, नामाची महती इथं सांगण्यात आली. पुढे सप्तम स्कंदामध्ये उती हे पुराण लक्षण आहे. उती म्हणजे वासना. मनुष्याच्या अंतकरणात अनेक प्रकारच्या वासना असतात, वासनांचे अनेक प्रकार आहे, परंतु मुख्य तीन प्रकार आहे. एक आहे मानवी वासना, एक आहे आसुरी वासना आणि एक आहे दैवी वासना. मानवी वासना काय असते महाराज? मानवी वासना वाढावे, संतान गृही व्हावे, धनधान्य हे मिळावं ते मिळावं, संसार सुखाचा व्हावा, पोरबाळ नीट राहावे, काय असेल ते छोट्या छोट्या गोष्टी, ही मानवी वासना, बाकी काही नाही. दुसरं आसुरी वासना, प्रतिष्ठा वाढावी, पद वाढावं, माझ्यासारखं कुणीच राहू नये, सगळ्यावरती मीच असावं, अराजकता ज्याला म्हणतात, हुकुमशाही ज्याला म्हणतात, आणि ते मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जायची, ही काय आहे आसुरी वासना. आणि दैवी वासना, एकदा तरी देव भेटावा, संत भेटावे, मला वृंदावनला जायला मिळावं, मला बाके बिहारीचं दर्शन मिळावं, हे सगळ्या ज्या भावना आहे, पंढरपूरची वाडी घडावी, अंतकरणात येतं, जसे इथं मंदिरं उघडे आहेत, महाराष्ट्रामध्ये मंदिरं लवकर फुले व्हावे, ही वासनासुद्धा दैवी वासना आहे. ही वासनाच आहे, ही काय आहे वासना. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना शब्द आहे महाराज, वासनाच आहे. पण कोणती वासना आहे? दैवी आहे, दैवी वासना. तसं सप्तम स्कंदामध्ये या तिन्ही वासनेचं वर्णन आहे. युधिष्ठिराच्या माध्यमातून मानवी वासना आहे, अनेक राक्षसांच्या बाबतीत आसुरी वासना आहे, आणि प्रल्हाद चरित्र आलंय तिथं दैवी वासना आहे. भक्त प्रल्हाद आपण म्हणत असतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. काहींना असं वाटतं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, आई वडील शुद्ध तर मुलं शुद्ध वगैरे, पण बीज कशाला म्हटलंय संप्रदायात? नामाला म्हटलंय. नाम हे काय आहे? बीज आहे. आणि नाम बीजामुळे फळे रसाळ होतात. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उच्चार केला होता कया धुणे, करायला लावला होता हिरण्यकश्यपूला, आणि म्हणून प्रल्हादांचा तो जन्म आहे. ज्यावेळेस कयाधूच्या उदरामध्ये प्रल्हाद आहेत, इंद्राला असं वाटलं हिरण्याक्षानी मागे अशा पद्धतीने त्रास दिला देवांना, आता हिरण्यकश्यपूही त्रास देणार आणि उद्या याचा मुलगा जन्माला तर तो डबल त्रास देणार, म्हणून आता याला ठेवायचं नाही. इंद्र कयाधूला घेऊन निघाला महाराज, मार्गस्थ झाला, मध्ये नारद भेटले. नारद म्हटले थांब, तू हिरण्यकश्यपूचा मुलगा म्हणजे एक आसुर म्हणून या कयाधूला पळवत असेल हिच्या उदरातला मुलगा बघून, पण एक लक्षात घे, कश्यपांचा दितीला वरदान आहे की तुझ्या दोन मुलांपैकी एका मुलाचा मुलगा हा भगवत भक्त होईल आणि हा तोच मुलगा आहे.
हिरण्यकश्यपूचा हा भगवत भक्त असणार आहे. घाबरू नको, नारदांनी कयाधूला आपल्या बरोबर नेलं आणि तिचं रक्षण केलं. कालांतराने प्रल्हाद जन्माला आले, त्यांना शाळेत टाकण्यात आलं. आसुरी शाळा शंडामर्क शुक्राचार्यांचे मुलं शिकवायला आहे, तिथं शिकवायचे वेगळे आणि हे बोलायचे वेगळे. ते म्हणायचे हिंसा करो, प्रल्हादजी म्हणायचे अहिंसा. ते म्हणायचे भजन मत करो, हे म्हणायचे भजन केल्याशिवाय मत मरो, भजन केल्याशिवाय मरायचं नाही. हे सगळं वेगळं असायचं यांचं. एक दिवस सगळे मुलं जमलेत प्रल्हादांच्या बाजूने. प्रल्हादा, आम्हाला एक शंका आहे. म्हटले काय? तू लहानपणीपासून आमच्या बरोबर आहे. म्हणे हो. तू ऍडमिशन आमच्याच बरोबर या शाळेत घेतलं. म्हणे हो. तुला जे शिक्षक आहे तेच आम्हाला आहे. म्हणे हो. ते जे शिकवतात ते आम्ही ऐकतो, तेही तू पण तेच ऐकतो. म्हणे हो. मग आमच्यापेक्षा वेगळं ज्ञान तुला कसं काय? तू आमच्या शाळेत आहे ना, पण तरीही तू देवाचं नाव घेतो, भगवंताचे गुण गातो, तू कुणाला घाबरत नाही, कायम तुझ्या मस्तीत राहतो. आम्ही मात्र कायम घाबरत असतो की कुठून हिरण्यकश्यप तुझ्या वडिलांचं सैन्य येईल, कुठून कोणाला शिक्षा करेल. कारण हिरण्यकश्यपूचं राज्य म्हणजे अतिशय भयानक होतं. तिथं देवाचं नाव घेणं इतका मोठा अपराध होता की मृत्यूदंडाची शिक्षा होती. सगळे घाबरायचे. चुकून सुद्धा उगच राम म्हटला नाही जायला पाहिजे, उगच हरी सुद्धा म्हणायचं नाही. आम्ही घाबरतो, तू घाबरत नाही, एवढं ज्ञान तुला कुठून आलं? त्यावेळेस प्रल्हादजी म्हणतात, मी आईच्या पोटातूनच शिकून आलोय. म्हटले, मला हे ज्ञान कुठे घ्यायची गरज पडली नाही, आईच्या पोटातून. आणि खरंच शिक्षण तिथंच होत असतं. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये गर्भ संस्काराला फार महत्व आहे. उदरामध्ये गर्भ असताना चांगलंच ऐकावं, वाईट ऐकू नये. चांगलं बघावं, वाईट बघू नाही. अर्धी तयारी तिथंच होत असते. मी आईच्या उदरात असताना नारद महर्षींनी कायम भगवंताच्या कथा सांगितल्या, कायम ज्ञान सांगितलं आणि ते मी आईच्या पोटात ऐकलं, म्हणून मला हे सगळं आहे. पण प्रल्हाद, तुझ्या वडिलांचं काय करायचं? त्यावेळी प्रल्हादजी त्यांना सांगतात, हे बघा, माझ्या वडिलांनी मला किती त्रास दिला हे तुम्ही डोळ्याने पाहिले, पण मला काही झालं का? म्हणे नाही. मारे बाबा, तो काही कुणाचा एकट्याचा आहे असं नाही, तो सगळ्यांचा आहे. मग का घाबरता? ज्याने माझं रक्षण केलं तुम्ही डोळ्याने पाहिलं ना, तो तुमचं सुद्धा रक्षण करेल. घाबरायचं काम नाही. सगळे मुलं बिंदास झाले. चला खरंच, ज्या जो यांचं रक्षण करतोय आपलं पण करेल, मग आपण सगळे भजन करू. म्हणून सगळेजण महाराज प्रल्हादजींबरोबर भजन करायला लागले. आपण सुद्धा प्रल्हादांच्या शाळेत जाऊन त्यांच्याबरोबर भजन करणार आहोत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.
ध्वज की जय। भक्त प्रल्हाद भगवान परमात्म्याच्या भजनाचा संदेश आपल्याला देतात। विठ्ठल सुखा विठ्ठल दुखाया तुकया मुखा विठ्ठल। परिस्थिती अनुकूल असू द्या परिस्थिती प्रतिकूल असू द्या, भजन मात्र झालं पाहिजे। हिरण्यकश्यपूला ज्यावेळेस कळालेला आहे की आपला मुलगा थोडी शांतता पळा, कुठल्याही आसुरी संस्कारांनी परिपूर्ण नाही तर तो दैवी संस्कारांनी युक्त आहे, याला कितीही शिक्षा केली तरीही हा भगवंताचं नाव घेणं सोडत नाही, भजन काही सोडत नाही। आणि म्हणून श्री राधे गोविंदा, श्री राधे गोविंदा, मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा, श्री राधे गोविंदा, मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा, मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा, मन भजले हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है, गोपाल राधे गोविंदा, मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा, मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा, मन भजले हरि का प्यारा नाम है। जरी उठलात नाचलात तरी पुन्हा आपापल्या जागी व्यवस्थित बडबड करू नका, गरम तुमच्यापेक्षा जास्त मला तरी सुद्धा एक दोन तास आपल्याला सहन करावं लागणार आहे। कुणाला फोन लावायचा असतील तर ऐकू आपण तुम्ही बोलता, कारण पात्र असेल तसं त्यात पदार्थ टाकले तर गोंधळ असेल तर हिरण्यकश्यपूच्या लक्षात आलंय की हा जो मुलगा आहे तो ऐकण्यापलीकडा आहे। प्रल्हादांसाठी भागवतामध्ये कुलांगार म्हणून शब्द आहे, कुळाला कलंक लावणारा। आणि मग आता याला ठेवण्यात हरकत, याला ठेवण्यात अर्थ नाही म्हणून दरबारात बोलवलं आणि सांगितलं ज्याचं तू नाव घेतो, का नेमकं नाव घेतोय बाबा, कोण आहे तो, कुठे राहतो तो, एकदा सांग तरी। त्याने सांगितलं कुठे राहतो हे विचारूच नका, कुठे नाही राहत ते मला विचारा। म्हटले कुठे नाही राहत, तो सगळीकडेच राहतो बाबा। म्हटले या खांबात आहे का, म्हटले हो। खांबाला लात मारली तर त्याच्यातून नरसिंह भगवान परमात्म्याचा अवतार प्रगट झाला। नरसिंह देव भगवान की जय। स्तंभातून भगवान परमात्मा प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर सांगितलं हेच माझे प्रभू आहे। घेतलं महाराज हिरण्यकश्यपूला मांडीवर, विदीर्ण केलं। भगवंताच्या अवताराचे जे प्रकार आहे, आज आपण परिपूर्णतम अवतार जरी बघणार असेल तरी अगोदर किती अवतार आहे, अंश अंशांश कला आवेश पूर्ण
आणि मग परिपूर्णत्तम परिपूर्ण। आपण अंश अवतारही बघितले, आपण अंशांश अवतारही बघितले। अंश अवतार आहे ब्रह्मदेव, अंशांश अवतार आहे त्या ब्रह्मदेवाच्या कार्यात मदत करणारे कपिल महामुनी असतील, हे जे सगळे आहेत हे काय आहे, अंशांश अवतार आहे। काही कला अवतार आहे, आवेश अवतार जे आहे त्या आवेश अवतारामध्ये एक येतात नरसिंह अवतार, आवेश आहे त्या कार्यापुरता आवेश आहे ना, आवेश अवतार आहे। काही प्रवेश अवतार आहे, साडीचा जो अवतार देवाने घेतला तो काय आहे, प्रवेश अवतार आहे। आवेश अवतार घेतला, विदीर्ण केला हिरण्यकश्यपूला आणि मग सगळ्यांनी विचार केला, आता प्रत्येक अवतार झाल्यावर आपण जसं जय जयकार करतो तसं प्रत्येक अवतार झाला की लक्ष्मी औक्षण करते, काय करते औक्षण। म्हटले चला लक्ष्मीला बोलवू औक्षण करायला, लक्ष्मी मातांना वाटलं चला देवानी एक नवीन अवतार घेतलाय पुन्हा देवाचं औक्षण करू म्हणून लक्ष्मी माता येऊ लागल्या। पण लांबूनच बघितलं अवतार कसा होता महाराज, सिंहाचं मुख आहे, सिंहाचं काय आहे मुख आहे, खाली माणसाचा देह आहे, नर माणसाचा असा देह आहे आणि संपूर्ण तो जबडा मोठा आहे, त्यात खूप राग भयंकर संताप मुखावरती आहे, क्रोध आहे, हात पूर्ण रक्ताने लाल झालेले आहे, हिरण्यकश्यपू मांडीवरती झोपलेला आहे, हिरण्यकश्यपूची आतडी कातडी काढून देवाने माळीसारखी गळ्यात घातली, इतका भयंकर अवतार। लक्ष्मीने लांबून बघितलं, लक्ष्मी म्हटली मला कशाला बोलवलं, म्हटले हे तुमचे पतिदेव यांना ओवाळायला बोलवलं। लक्ष्मी तिथूनच म्हणतात हे आमचे नाहीच, हे आमचे हे तसे नाही आहे म्हटले, कारण आमचे हे कसे आहेत शांताकारम भुजग शयनम, अहो ते भुजंगावर झोपतात तरी एवढे शांत असतात, हे एवढे असे आपले नाहीच म्हटले। लक्ष्मीने ओळखलंच नाही आणि औक्षणही केलं नाही, आता काय करावं प्रश्न पडला। ब्रह्मदेवाला म्हटले तुम्ही पुढे जा, देवाला शांत करा जरा। ब्रह्मदेव म्हणे आपण जात नाही पुढे, लांबून स्तुती केली पण देव शांत झाले नाही, सनकादिकाने स्तुती केली, अनेकांनी केली पण देवाचा आवेश कमी होईना, मग सांगितलं ज्याच्यासाठी बोलवलंय त्याला पुढे टाका। अतिशय लहान प्रल्हाद जवळ आले, एवढे मोठे नरसिंह देव पायाला काहीतरी जसं टोचावं लागावं तसं काहीतरी माझ्या पायाजवळ आहे म्हणून असं खाली बघितलं, एवढे एवढे प्रल्हाद दिसले, उचलून घेतलं आणि अवतार सिंहाचा असल्यामुळे मुख कसलाय सिंहाचं, मानवी मुख नाहीये, म्हणून जसा एखादा प्राणी आपल्या त्या पाडसाला पिलाला चाटतो ना प्रेमाने, तसे नरसिंह भगवान प्रल्हादाला चाटू लागले महाराज। गायीचं वासरू असावं आणि ती गाय त्याला प्रेमाने जशी चाटावी तशी चाटू लागले, त्याचे महाराज त्याला गोंजारू लागले दोन्ही हातांनी, त्याला जवळ घेऊ लागले, सगळे म्हणायला लागले प्रल्हाद तुला भीती वाटत नाही, आम्ही सगळे घाबरलो बाबा तुला यांची भीती वाटत नाही का। प्रल्हाद म्हटले नाही, ज्याच्यामुळे मी जगाची भीती विसरलो, ज्याच्या रक्षणामुळे मी जगाची भीती विसरलो, आता त्याला मी कसं घाबरू, आणि लेकरू आईला घाबरत नाही, ती आई आहे माझी, ज्यांनी जन्माला घातलं त्यांनी मला संकटात टाकलं पण यानेच मला वाचवलंय म्हणून मला भीती वाटत नाही। जवळ घेतलं प्रल्हाद आला आणि भगवान परमात्मा रडलेत महाराज, नरसिंह रूपामध्ये भगवंत रडले, भगवान परमात्मा प्रल्हादा मी खूप उशीर केला यायला, काय म्हणतायत मी खूप उशीर केला, माझ्यासाठी तुला खूप सहन करावं लागलंय म्हटले। जगाच्या पाठीवर परमार्थ टिकून ठेवण्यासाठी भक्त प्रल्हादा इतक्या यातना कुणीही सहन केलेल्या एवढ्या कमी वयामध्ये। आता इथं आश्रमात थोड्या वेळाने समजा पोलिसांची गाडी आली आणि सांगितलं इथं जर कुणी कथेला बसलं उद्या 8 दिवसाचा कारावास भोगावा लागेल कारण कायद्याने गुन्हा आहे असं जर म्हटले, समजा उदाहरण सांगते, मला नाही वाटत उद्या कोणी बसेल, कशाला ते मग आपल्याला तर घरी जायचं, 8 दिवस ह्याच जेलमध्ये बसावं लागेल आणि इथं तर कायद्याने गुन्हा आहे, मग कशाला त्या कायद्याच्या कसाट्यात त्याच्यापेक्षा आपण निघून जाऊ, म्हणजे साधी जरी अडचण आली तरी आपण पळ काढतो, पण जिथं मृत्यू कितीतरी वेळा ओढवला प्रल्हादांनी माघार घेतली नाही, भजन करत राहिले, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं तरी भजन चालूच आहे,
होळीवरती बसवलंय तिने एवढी होळी पेटली तरी भजन चालूच आहे. भजनात खंड केला नाही, भगवंत रडतायत माझ्यासाठी माझ्या नामासाठी तू जेवढं सहन केलंय मी फार उशीर झाला पण ठीक आहे बाळा मी आता आलो आहे ना तर मला त्या ऋणातून उतराई व्हायचंय. तुझं कर्ज झालंय माझ्यावरती मला ऋणातून उतराई व्हायचंय. माझ्याकडं काहीतरी माग मागेल तो भक्त कसा महाराज मागेल तो भक्त कसा आणि खरा भक्त मागणार नाही. प्रल्हाद म्हणता देवा मला काहीच नकोय काहीच नकोय मला काही मागायचं नाही बाळा काहीतरी माग. देव माग माग म्हणून थकताय पण प्रल्हाद मागत नाही. एका क्षणाला प्रल्हादानेच विचार केला की आपण मागत नाहीये पण देव सारखा माग माग म्हणतोय म्हणजे आपल्याच अंतकरणात कुठेतरी मागायची इच्छा शिल्लक असली पाहिजे कारण तो अंतरत्यागी. पुन्हा देव म्हणतात माग बाळा काहीतरी माग. प्रल्हादजींनी सांगितलं मला तर काही नकोच आहे पण एक गोष्ट द्या माझ्या वडिलांना तुम्ही जे मारलेलं आहे आता त्यांना वैकुंठाची प्राप्ती करून द्या. त्यांना काय द्या चांगली गती द्या मोक्षाची प्राप्ती करून द्या. माझ्या वडिलांना सुद्धा वाईट गती देऊ नका जरी ते आसूर असते. भगवंत म्हणतात बाळा अरे तुझ्यासारखा पुत्र ज्या घरात जन्माला वडीलच नाही 21 पिढ्या तरुण जातील त्याची काळजी करू नको तुझ्यासाठी काहीतरी माग. प्रल्हाद परत विचार करता आपल्याला तो मागायचं नाही हे तर मागायला लावताय मग काय मागायचं. प्रल्हादांनी असे दोन्ही हात जोडले देवाला सांगितलं देवा आता मी तुझ्याकडे मागतोय पण देशील ना. म्हटले बघ बरं नाही म्हणू नको. म्हटले नाही देईल माग. काय मागावं महाराज प्रल्हादजींनी. प्रल्हादजींनी फार गोड मागणी मागितली. प्रल्हाद म्हणतात माग नेते सरे ऐसे करी देवा. देवा काय करा आयुष्यात कधीही कुणाकडं मी मागूच नाही अशी वृत्ती माझी बनवा. हे दान मला द्या. काय मागितलं महाराज म्हणजे मागण्यातही नाही मागितलं. येत आहे का लक्षात मागण्यातही नाहीच मागितलं. काय द्या तर असं वरदान द्या का मी कधी कुणाकडं काही मागू मागण्याची माझी इच्छा होऊ नये. देव हरले प्रल्हादांसमोर आणि मग त्यांना वरदान दिलं. बरेच दिवस राज्य केलं आणि पुढे त्यांचा मोठा असा विस्तार आहे. त्याच वंशामध्ये बलिराज आहे. पुढच्या स्कंदामध्ये मन्वंतराचं वर्णन आहे. मन्वंतर म्हणजे ज्यावेळेस चतुर्युगी सत्य त्रेता द्वापार आणि कलियुग हे चार युग 71 वेळा फिरतात तेव्हा एक मन्वंतर होतं आणि एका मन्वंतराला एक इंद्र असतो. मागचं मन्वंतर 6वं होतं आत्ताचं मन्वंतर 7वं. आपण 7व्या मन्वंतरातले आहो आणि पुढचं काय कोणतं राहील 8वं. मग आता 7वं मन्वंतर आहे आणि चतुर्युगी जी आहे ती चतुर्युगी 7 वेळा या ठिकाणी समजा विचार जर आपण हिशोब केला तर 7 चौक युगे 28 विटेउवा तो युगांचा हिशोब असा आहे. हे इतक्या वेळा फिरलेत ही चतुर्युगी म्हणून आपण युगे 28 म्हणतो. मागचा जे मन्वंतर होतं त्या मन्वंतरामध्ये जो इंद्र होता आता लोकांना असं वाटतं इंद्र म्हणजे एक व्यक्ती आहे इंद्र हे पद आहे. मागच्या वेळेस जो इंद्र होता त्याचं नाव होतं मंत्रद्युम्न. त्या इंद्राकडून ती संपत्ती पडलेली शापामुळे याच्यातून पुढच्या मन्वंतरात समुद्र मंथन झालं. आत्ताचं जे मन्वंतर आहे त्या मन्वंतरातला आत्ताचा इंद्र त्याचं नाव आहे पुरंदर. त्याचं नाव काय आहे पुरंदर आहे. आणि आता याच्या पुढचं जे मन्वंतर येणार आहे त्याचा अधिपती इंद्र कोण असणार आहे तर तो बलिराजा असणार आहे. कारण तो आता कुठे पाताळात आहे. भगवंताने त्याला वरदान दिलंय की मी एक वेळ येता तू सुद्धा तुलाही ते राज्य उपभोगायला मिळेल. म्हणून आपण बहुतांशी ते ओवाळतो वगैरे त्यावेळेस काय म्हणतो इडा पिडा जाओ आणि बळीचं राज्य येणार येत आहे अजून यायचं बाकी आहे. म्हणून असा हा मन्वंतराचा सगळा प्रकार आहे. या मन्वंतरामध्ये सुद्धा अनेक मोठमोठ्या घटना घडल्या. त्या समुद्र मंथनासारखं मोठं कार्य झालं. त्या एका मन्वंतरामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा येते. गजेंद्र म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही आपणच आहोत. कळपात राहतो नातेवाईकात राहतो हा माझा तो माझा तो माझा तो माझा. पण ज्यावेळेस मृत्यूरूपी मगर पाय पकडते त्यावेळेस सगळे साथ सोडून देतात आणि त्या मृत्यूच्या मुखामध्ये एकटंच जावं लागतं एकटंच जावं लागतं. पण तिथं जर कोण साथ देणारा असेल तर तोही भगवान परमात्मा.
गजेंद्र नावाचा हत्ती, त्याला वाटलं सगळे काम येतील, परंतु कुणीही काम आलं नाही. शेवटी देवाचा धावा केला. देवाचा धावा केल्यानंतर भगवान परमात्मा धावतच आले. काही गोष्टी जर डोळ्यासमोर बघितल्या तर अशा कथा ऐकल्यावर ते स्मरण होत. आपण येताना जो अनुभव आपल्याला आला, जो प्रसंग घडला, हे तेच होत महाराज. काय वेगळं होत? पण एवढ्या प्रसंगामध्ये नामचिंतन चालू होत. आताही चालूच आहे. बरोबरच येताना इतका त्रास झाला, इतका दवाखाना झाला, अगदी असं मरणाच्या जवळ. तो प्रसंग असा होता की ह्या क्षणाला आहे, पुढच्या क्षणाला राहतील म्हणून सांगता येत. जिथं संपूर्ण शरीर थंड पडलेलं आहे, जिथं श्वास घेता येत नाहीये, जिथं त्राणच राहिलेले नाहीये, तिथं काय शिल्लक राहिलं महाराज? बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो, अहो 10 मिनिटं लेट झाले, अहो 5 मिनिटात आणायला पाहिजे होतं, अहो इतका उशीर करून चालत नाही. आपण किती उशीर झाला महाराज, किती वेळ गेला तर कळू सुद्धा दिलं नाही. याचं कारण एकच आहे, मृत्यूरूपी मगरीने धरलेलंच होतं. मृत्यूरूपी मगरीने धरलेलंच होतं, परंतु धावा नारायणाचा चालू असल्यामुळे त्याचा तो हरी अवतार आहे. आणि हरी म्हणजे किती मोठं संकट जो हरण करून नेतो, त्याचं नाव आहे हरी. हरीचा धावा चालू असल्यामुळे मृत्यू काही करू शकला नाही महाराज. मृत्यूला सुद्धा पराजित करण्याची ताकद भजनामध्ये आहे. म्हणून भजन महत्वाचं. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, पण त्याच्यासाठी भजन आवश्यक आहे. अहिंच्या बाबतीत भजनामध्ये महाराज अजिबात कसर नाहीये. आत्ताही जरी बघितलं तरी नामस्मरण चालू आहे. नामस्मरण काय करू शकतं याचा हा पुरावा आहे. अनेक वेळेस आपण ऐकतो, अनेक वेळेस आपण वाचतो, पण अशा वेळेस आपल्याला बघायला मिळतं. आणि हे बघून फक्त विसरून जायचं नाही, याचा आदर्श जीवनात घ्यायचा आहे. या आपल्याही जीवनात भजन घडलं पाहिजे. कोणती वेळ कोणता प्रसंग कसा येईल सांगता येत नाही. आणि त्या प्रसंगामध्ये माणूस काही करू शकत नाही. आपण काय, आपण मदत करू शकतो, पण मृत्यू टाळू शकत नाही. मृत्यू टाळण्याचं काम त्याचं आहे. आणि म्हणून या गजेंद्र हत्तीच्या बाबतीतही देवाचा धावा केला, भगवान परमात्मा धावत आले. पहिले त्या मगरीला मारलं, गजेंद्राचा पाय सोडवला. हे दोन कोण होते याचंही पूर्वचरित्र आलंय. गजेंद्र इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. का त्याचा पाय अडकला? इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. घरी अगस्त्य मुनी आले, पण हा देवपूजा करत होता. संत जर घरी आले तर देवाची पूजाही सोडावी आणि त्यांचं पूजन करावं. पण याने तसं केलं नाही, हा पूजाच करत राहिला. अगस्त्य मुनी आले, त्यांचा आदर तिथ्य नाही. त्यांनी शाप दिला, जा म्हटले तू तुझ्या राजवैभवामध्ये मदोन्मस्त आहे, गर्व झाला तुला, हत्ती होऊन जन्मलायस. म्हणून इंद्रद्युम्न काय झाला? हत्ती. मगर कोण होती महाराज? स्वर्गामध्ये अनेक प्रकारचे गंधर्व असतात जे मनोरंजन करायला असतात. त्यातला हा हुहू नावाचा एक गंधर्व होता. त्यांचे नावं पण मनोरंजनासारखेच आहे, हुहू हा हा वगैरे वगैरे. हुहू नावाचा गंधर्व, याने काय केलं? देवल नावाचे ऋषी पाण्यात उभे होते, त्यांचं काहीतरी आपलं ध्यान चालू होतं, आणि हा चेष्टा करायचा म्हणून पाण्याच्या खालून आला आणि त्यांचे पाय धरले. ते इतके घाबरले की मला मगरीने धरलं का काय, किंवा माझं काय झालंय म्हणून घाबरले. ते घाबरले हा हसायला लागला. तर देवल ऋषींना राग आला आणि शाप दिला, जाय म्हटले असा मगरीसारखा पाय धरला तू, मगर ऋषी. तो म्हटला, महाराज मला दुखवायचं नव्हतं, मी चेष्टा करत होतो. ठीक आहे, तुला पश्चाताप होत असेल तर आशीर्वाद देतो, असेच कुणाच्या ना कुणाचे पाय धरत राहा, तुझा भगवंताकडून उद्धार होईल. म्हणून त्याने काय धरला? पाय धरला. त्याचाही उद्धार झाला. गजेंद्र मोक्षानंतर पुढे नवम स्कंदामध्ये ईशानू कथा म्हणजे रामवंश आणि सूर्यवंशातल्या कथा आहे. त्यात रामवंशातल्या अगदी त्रोटक 2 अध्यायामध्ये रामायण आलेलं आहे. किती अध्यायामध्ये? वास्तविक बघितलं तर रामायणासारखं विस्तारित काहीच नाही, शतकोटी प्रविस्तर. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेकम अक्षरम पूसा महापातकनाश. शतकोटी रामायण आहे, पण व्यास महर्षीनीचं 2च अध्यायात लिहिलंय, पण आलेलं आहे. अवताराची कथा आहे म्हणून रामायण सुद्धा इथं आलेलं आहे. कशा पद्धतीने
या सूर्यवंशामध्ये राजे झाले. अंबरीश राजा सूर्यवंशात झाला, बाहुक राजा सूर्यवंशात झाला, दिलीप भगीरथ मोठमोठे राजे रघु राजा झाला या वंशामध्ये. बाहुक नावाचा राजा अनेक पत्न्या पत्नी गरोदर असताना, त्याची एक पत्नी गरोदर असताना इतर पत्न्यांना ईर्ष्या निर्माण झाली. इला जो मुलगं झालं तर आमचं महत्त्व राहणार म्हणून त्या सगळ्या पत्न्यांनी काय केलं, विष खाऊ घातलं त्या स्त्रीला जी आई होणार आहे गरोदर स्त्रीला, त्या आपल्या सवतीला विष खाऊ घातलं. पण आतलं जे बाळ होतं त्याने विष पचवून तो जन्माला आला. सगर, गर म्हणजे विष, विषासहित आला म्हणून त्याचं नाव सगर. हा सगर राजा याच्या 60,000 पुत्रांकरता गंगा भगीरथ राजाने आणली. हा रामवंशातले याच्या पुढे अंबरीश राजा झाले. याच वंशामध्ये महाराज खटवांग नावाचेही राजा झाले. याच वंशामध्ये अज राजा झाले. अज राजाच्या पोटी दशरथ राजा जन्माला आले आणि दशरथ राजाच्या पोटी चार भाऊ चतुर्व्यूह भगवंताचं या ठिकाणी जन्माला आले, ते म्हणजे राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न. आज आपण रामायणाला फक्त लांबूनच वंदन करणार आहोत, कारण रामायण बघितलं तर कृष्ण जन्म अजून 8 दिवसांनी होईल. आणि आज आपल्याला ह्या वातावरणात काय झालंय मलाही समजत नाही. 2 तास कथा करा, 3 तास करा, नाही तर 2.5 तास करा, स्पीडनी करा, हळू करा, पण वेळ पुरत नाही. असं एखाद्या विषयात माणूस अडकूनच जात आहे, ते पुढे सरकत नाही. कारण ही जी भूमी आहे ही भावभूमी आहे. ही कोणती भूमी आहे? ही भावभूमी. इथं जागृत अवस्था राहत नाही. इथं ती जागृतताच राहत नाही की आपल्याला कुठे जायचं आहे, किती अंतरावर जायचं आहे, काय कथा करायची आहे, नाही. एखादा विषय निघाला की त्याचे तरंग येतात महाराज, तो भाव तिथे जागृत होतो. ही अवस्था या व्यासपीठावर अनुभवायला मिळते. बरं, सगळंच इतकं गोड आहे की काय सोडावं याचं गणितच करता येत नाही. सगळंच गोड आहे. हे फळ पूर्ण रसमय आहे. निगम कल्पतरोर गलितम फलम सुखमुखाद्रव अमृत संयुतम पिबवत भागवतम रसमालयम रसिका भुवी भाव मुहुरहो रसिका भुवी भाऊ कहा. हे फळ असंच आहे महाराज. आणि म्हणू ना, रामायण अगदी त्रोटक सगळ्यांना ज्ञात आहे. रामकथा ही मनुष्याला डोल निर्माण करणारी कथा आहे. रामकथा रामायण मनुष्याला जगायचं कसं शिकवतं आणि भागवत मनुष्याला मरायचं कसं शिकवतं. जगण्याची कला शिकायची असेल तर कुठून शिकायची? रामायणातून. भांडण मिटवायचं असेल तर कुठून शिकायचं? रामायणातून. रामायणामध्ये भांडण मिटवण्याची कला आहे. तिथं भांडणच नाही आहे. चार भाऊ आहे, भांडण नाही असं नाही. सात्विक भांडण आहे. हा म्हणतो तुझ्या तू गादीवर बैस आणि तो म्हणतो तू गादीवर बैस. हे खरं सात्विक भांडण आहे. भरत म्हणतात मी पादुका सिंहासनावर ठेवील पण मी बसणार नाही. आणि राम म्हणतात मी वनवासाला जाईल पण माझ्या भरताला राज्य मिळावं. असो अशा पद्धतीने या रामायणातून शिकण्यासारखं आहे. भागवतात काय शिकण्यासारखं आहे? भागवतामध्ये मरण शिकण्यासारखं. मृत्यू कसा असावा हे भागवत सांगतं. सावध कसं व्हावं हे भागवत सांगतं. आणि म्हणून अशा पद्धतीने रामायणाचा थोडासा विचार करून आणि पुढे लगेचच कृष्णकथेला प्रारंभ होत आहे. आपल्यापासुद्धा वेळ अतिशय कमी असल्यामुळे प्रभू रामचंद्रांना वंदन करून आपण कृष्णकथेकडं वळतो आहे. आता 2 मिनटं भजन करू आणि आपण कृष्णजन्माची कथा श्रवण करू. श्री राधाराणीचं स्तवन करू म्हणजे कृष्णकथेमध्ये त्याही या ठिकाणी आपल्यावर उपस्थित राहतील. प्रत्येकाने टाळी वाजवायची आणि भजन करायचे. राधा श्री राधा श्री राधा राधा श्री राधा श्री राधा श्री राधा राधा श्री राधा श्री राधा श्री राधा
तदाय धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानम सृजाम्यह। ज्या ज्या वेळेस या धरतीवरती अराजकता माजते पाप वाढत त्या त्या वेळेस भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो। अशाच पद्धतीने त्रेता युगाच्या शेवटी धरणीवरती पाप वाढलेलं होतं। इतकं पाप वाढलं महाराज, पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे। इतकं पाप वाढलं की ही धरणी माता गायीचं रूप धारण करून गेली आणि तिने आपली तो विनंती केली तिथे की भगवंता आता मला सहन होत नाही, आता तुम्ही यावं, आता मला हा भार सहन होत नाही। भगवंताने सांगितलं काळजी करू नका। वसुदेवे गृहे साक्षात भगवान पुरुषम परम, वसुदेवांच्या घरी मी साक्षात जन्म घेणार आहे, तुम्ही निश्चिंत होऊन जा, तुम्ही फक्त भजन करा। भजनाने भगवान परमात्मा येत असतो। तुम्ही व्रत करा, तुम्ही तीर्थयात्रा करा, तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवा, मी येणार आहे। आणि म्हणू ना सगळे निश्चिंत झाले आलेत। इकडं त्रेतायुगाच्या शेवटी शत्रुघ्न महाराजांच्या वाटेला जे राज्य आलेलं होतं त्याचं नाव आहे मधुपुरी। कालांतराने त्याचंच नाव झालंय मथुरा। या मथुरेचे राजे होते उग्रसेन, अतिशय सत्वशील। यांची पत्नी गरोदर असताना जरा बाहेर फिरण्यासाठी गेली आणि द्रुमिल नावाच्या एका दैत्याची नजर तिच्यावरती पडली। फक्त दृष्टिक्षेप झाला तरी सुद्धा तो जो गर्भ तो मुलगा जन्माला आला त्याचं भविष्य असं सांगितलं की हा अतिशय वाईट प्रवृत्तीचा असणार आहे। उग्रसेनजी तुम्ही एवढे सात्विक पण मुलगा असा असणार आहे, या मुलाला काही तुम्ही ठेवू नका, कारण हा मुलगा कुळाचा घात करेल, सज्जनांना त्रास देईल। आता असाच संदेश विदुराने धृतराष्ट्रांना पण दिला होता, तुमचा मुलगा चांगला नाही, याचा त्याग करा, पण धृतराष्ट्रांनी केला नाही। उग्रसेन मात्र चांगले होते, उग्रसेनांनी ऐकलं की आपला मुलगा चांगला निघणार नाही आणि म्हणून उग्रसेनजींनी त्या बाळाला पानांमध्ये गुंडाळलं आणि यमुना मैयामध्ये सोडून दिलं। ते बाळ मथुर येऊन वाहत 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 पुढे सौरी बटेश्वर नावाचं नगर आहे तिथं गेलं। तिथं शूरसेन नावाचं व्यक्तिमत्व आहे की ज्या शूरसेनांनी त्या बाळाला काढलं, सांभाळलं, त्याचं पालन पोषण केलं आणि मोठं झाल्यानंतर एक दिवस नारद महर्षी तिथं गेले। आता मुळात भवितव्य सांगितलेलं होतं की हा साधू संतांना त्रास देणार आहे, म्हणून नारदांना वाटलं थोडंसं पाप लवकर वाढून या लवकर संपवावं। नारद तिथं गेले आणि नारदांनी त्याला सांगितलं का रे तुझ्या वडिलांचं नाव काय आहे, तर त्याने सांगितलं माझ्या वडिलांचं नाव शूरसेन आहे। म्हटले वेडा आहे तू, शूरसेन नाही, तुझ्या वडिलांचं नाव उग्रसेन आहे। म्हटले उग्रसेन आहे हो, मथुरेचा राजा, पण तुझा त्यांनी त्याग केला, तुला सोडून दिलं, हे तुझे सांभाळणारे वडील आहे शूरसेन। आता शूरसेन कोण होते, वसुदेवाचे वडील होते शूरसेन। वसुदेवाच्या वडिलांनी कंसाला सांभाळलं आणि त्या मुलाचं नाव आहे कंस। आता हे खरं नाव नाहीच, कंस हे ठेवलेलं नाव नाही, पूर्वी नावं प्रवृत्तीवर राहायचे, ज्याची प्रवृत्ती जशी त्याचं नाव तस। कंस हे नाव नाही, कंस ही वृत्ती आहे। कंस म्हणजे ब्रॅकेट मी माझं बाकीच्यांशी घेणं, याचं नाव आहे कंस। काही लोक बाहेरच जाती नाही, फक्त मी माझे मुलं माझ्या मुली माझं घर बास, याच्या पलीकडं विश्व। कुणाला काही द्यायचा असेल घ्यायचा असेल तरी काही लोक दान सुद्धा बाहेरच रुपया करणार, द्यायचं असेल तरी त्याच्यातली त्याच्यात, काही लोक असतात आपल्यापैकी नाही कुणी असं, आपण फार दानशूर आहोत लक्षात आलंय। काही लोक कंसात राहू नका, कंसाच्या बाहेर पडा, कंसाच्या बाहेर विचार करताना आपला जसा करतो समोरच्याचाही केला पाहिजे। कंस तसा नव्हता, कंस म्हणजे फक्त मी आणि माझं। कंसाने त्या ऐकलं इतका राग आला, कंस तपश्चर्या निघून गेला। खरंच चांगलं होतं, पूर्वी राग आल्यावर लोक तपाला जायचे, तपश्चर्याला गेला, शिवांना प्रसन्न केलं आणि सांगितलं शिवजी मला असं वरदान द्या की कुणी मला मारू शकणार नाही। शिवजीने सांगितलं असं वरदान तर देत नाही, पण मी एक धनुष्य तुला देतो, ते धनुष्य घेऊन जाय, जोपर्यंत ते धनुष्य कुणी तोडत नाही तोपर्यंत तुझं बरं आहे, पण ज्या दिवशी हे धनुष्य जो तोडी तो तुला सोडणार नाही, तो तुझा काळ असेल।
शिवधनुष्य घेतलं, कंस आलेत सगळे आपल्यासारखे, आघासूर, बकासूर, व्योमासूर, पुतना, शकटासूर, द्रोणावर्त सगळे राक्षसांची टीम एकत्र केली, मथुरेवरती आक्रम केलं, आक्रमण केलं, मथुरा जिंकली, उग्रसेनाला बंदी बनवलं आणि राज्य करू लागला कंस. पण कंसाचे चुलते, त्यांचं नाव आहे देवक, यांची एक मुलगी होती, तिचं नाव आहे देवकी, म्हणजे कंसाची चुलत बहीण. हिला मात्र कंसाने जवळ ठेवलेलं होतं, तिच्यावर कंसाचं प्रेम होतं. बहीण आहे काही केलं तरी आपली. मग या बहिणी आता उपवर झाली, हिचं लग्न करायचं, करायचं कुणाशी? मग शूरसेनाचे आपल्यावरती उपकार आहे, त्यांनी आपल्याला सांभाळलं आहे ना, मग त्यांच्याच मुलाशी आपल्या बहिणीचं लग्न करून देऊ. म्हणून वसुदेव आणि देवकी यांचं लग्न ठरलं. आता वसुदेव आणि देवकी यांचं जरी लग्न ठरलेलं असेल, तरी वसुदेवांना देवकी अगोदर सहा पत्न्या होत्या, त्याच्यामध्ये एक रोहिणी आहे. रोहिणी आहे, पौरवी आहे, भद्रा आहे, इला आहे, रोचना आहे, मदिरा आहे, आणि सातवा नंबर कुणाचा आहे? देवकी मातेचा. ह्या सात पत्न्यांपैकी एक पत्नी रोहिणी ही गोकुळामध्ये नंद बाबाकडे राहत होती. का बरं? ह्याच कंसाच्या धाकाने एक पत्नी इकडं राहते. देवकीशी लग्न झालं आणि लग्नाची जी मिरवणूक आहे ती निघाली. कंस अगदी आनंदामध्ये त्या रथावरती सारथ्य करतो आहे. सगळ्यांना असं वाटलं आता हा जर सुधारला तर हा काही लवकर मरत नाही, पण हा कालांतरापुरता सुधारेल, याचे विकार मात्र तसेच राहतील. हा कुणाला भजन करू देणार नाही आणि म्हणून आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसा, अरे ज्या बहिणीचा रथ तू घेऊन चाललाय ना, तिचाच आठवा मुलगा तुला मारणार. लांब नाही म्हटलं आता तुझा काळ. दुर्जनाचं प्रेमही कसं असतं, इतक्या वेळ ज्या बहिणीला जीव लावत होता, थोड्या वेळाने त्याच बहिणीचे केस धरले आणि रथातून खाली ओढलं. म्हटले हिचा जो मुलगा मला मारणार असेल तर हिलाच कशाला ठेवायचं? पण वसुदेवाने हात तो धरला. वसुदेव म्हटले हे बघ, तो जन्माला येईल तेव्हा येईल, पण हिला कशाला मारतो? मी तुला वचन देतो, जो मुलगा जन्माला येईल तो मी तुला सुपूर्त करेल. आणि वसुदेव सत्यवादी होते, कंसाने विश्वास ठेवला, होकार दिला, आणि होकार दिल्यानंतर त्यांना बंदीखाण्यामध्ये ठेवलं. कालांतराने पहिलं अपत्य जन्माला आलं. कंसाने बघितलं युवलसं ते बाळ आहे, अरे याने आपलं काय बिघडलं, सोडवून देऊ. पण पुण्य सारावया बेटे देवऋषी, नारदांनी सांगितलं असं करू नको, पहिला कधी आठ होऊ शकतो, चतुरातू शिरोमणे, गुण लावण्याची खाते, सोडू नको. म्हटले पहिला मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, किती मारले? सहा. आता सातव्याचा नंबर आहे. सातवे होते संकर्षण शेष नारायण देवकीच्या उदरामध्ये. पण भगवान परमात्मा म्हटले एकठाच कसा येऊ, मला जोडी कोणीतरी पाहिजे, हाही गेला तर मी एकठाच राहील. मग योग मायेला सांगितलं ते संकर्षण आहे, शेष आहे, ते माझे मोठे भाऊ आहे, मागच्या जन्मातले लक्ष्मण आहे, खूप सेवा केली, आता मोठे होऊन जन्माला आले तर यांना रोहिणीच्या उदरामध्ये आणायचं आहे. योग मायेने सांगितलं ठीक आहे, मी तेवढं काम करेल, पण मला काय भेटेल? म्हटले काय भेटेल? कलियुगामध्ये तुमचा फार उदो राहील. म्हटले मग आता आपण जर बघितलं देवीचे किती रूप आहे, साडेतीन पीठ निसती म्हणायला आहे, पण खरी तर हजारो पीठ आहे. अनेक ठिकाणी देवीचे भक्त आहे, अनेक ठिकाणी देवीचं नवरात्र आता येईलच, हे भगवंताचं वरदान आहे देवीला. आणि मग सातवा गर्भ तिकडं पोहोचवला, आता आठव्याचा नंबर आला. ह्या वृंदावन प्रांतामध्ये देवाचा जन्म भाद्रपदात सांगतात, आणि आपल्याकडं कधी सांगतात? श्रावणात. मग याच्यामध्ये काही जण म्हणतील इकडं भाद्रपद म्हणतात तिकडं श्रावण म्हणतात, खरं काय आहे? खरं इतकंच आहे की वेळ तीच आहे, पण इकडं ती वेळ भाद्रपदात मोजल्या जाते आणि आपल्याकडं तीच वेळ श्रावणात. आपल्याकडं अमावशेला महिना संपतो, बरोबर आहे की, मास, आणि इकडं पौर्णिमेला. म्हणून इकडं जरी भाद्रपद असं भागवतात वर्णन असेल, तरी संताचे पायी हा माझा विश्वास, दशरथे मारीला तोची होता मास. नामदेवराय सांगता येत ना की दशरथाने जो मारला, कोण मारला? श्रावण बाळ मारला, मग श्रावण मास होता. म्हणून श्रावण महिना आला, श्रावण महिन्यामधली अष्टमी तिथी आली, अष्टमी तिथी आली, श्रावण महिना आहे, आणि आता भगवंत येणार म्हणून सगळीकडं चैतन्य आहे, देव येणार. श्रावण महिन्यात काय चैतन्य असतं महाराज? नद्या व्हायला लागतात, वृक्ष हिरवेगार असतात, वातावरण पवित्र असतं, सगळीकडं मंगल कार्य चालू असतात. श्रावणासारखा मास दुसरा नाही. खूप सुंदर असा श्रावण महिना, देवाधिकान आनंद झाला, आता भगवंत अवतार घेतील आणि आता आपल्याला कुठलेही विघ्न येणार
नाही, म्हणून आता भगवंत येणार आहे म्हणून सगळे जण भगवंताची स्तुती करू लागले. भगवंताच्या ज्या अनेक स्तुती आहेत त्यात एक गर्भस्तुती सुद्धा आहे, म्हणून आपण सुद्धा भगवंताचं आवाहन करू, भगवंताला बोलवू. आता देवकी मैया भगवान परमात्म्याचा जन्म इथं होणार आहे, परंतु सगळ्यांनी देवाचं आवाहन करायचं आहे, ज्यावेळेस गजर होईल त्यावेळेस हातामधली फुलं उधळायचे. स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा. अवतार होता वामन, आणि आता तिसऱ्यांदा
देवकी मैया आणि वसुदेव यांच्यापूर्वी भगवान अवतार घेत आहे. अष्टमी तिथी आहे, रात्रीची वेळ आहे, संपूर्ण द्वारपाल झोपलेले आहे आणि भगवान परमात्म्याने रात्री 12 वाजता अष्टभुज रूपात देव प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. वृंदावन बिहारी लाल की जय. भगवान परमात्मा प्रगट झाले आणि सांगितलं, जर माझ्या माध्यमातून कंसाचा संहार व्हावा असं वाटत असेल तर खऱ्या अर्थाने मला इथं ठेवून चालणार नाही. आता जरीही मी तुम्हाला चतुर्भुज दिसत असेल तरी इथं माझा जन्म आहे म्हणून मला लहान व्हावं लागणार आहे. देवकी मैयाचं ऐकलं, भगवान लहान झाले. वसुदेवांनी त्यांना अशा प्रकारे टोकरीमध्ये घेतलं आणि वसुदेव निघाले महाराज गोकुळामध्ये यायला. असं का करावं लागलं याचं एकच कारण आहे, कारण तिथं ठेवलं असतं तर पुन्हा कंसाची भीती आहे. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजी. देवाला भीती नाही पण या दोघांना भीती आहे, म्हणून देवाने सांगितलं मला कुठे घेऊन चला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. वसुदेव म्हणता, देवा चेष्टा करताय का? हातामध्ये वेडे आहे, पायामध्ये वेडे आहे. उचलिला तर म्हणा पती बाईची वंदने गळती, म्हणून देवाला उचललं आणि वसुदेव ते कुठं आले? गोकुळामध्ये. गोकुळामध्ये यशोदा मैयाला मुलगी झालेली होती, ही मुलगी उचलली आणि लालाला तिथं ठेवलं. वसुदेव निघून गेले. इकडं पहाट झाली. नंद बाबाची एक बहीण आहे, तिचं नाव आहे सुनंदा. ती म्हटली, वहिनी रोज लवकर उठतात, आज उठल्या नाही म्हणून बघायला गेली. वहिनीजवळ एक लाला आहे, इतका आनंद झाला. हातामध्ये ताटली घेतली, एक लाटणं घेतलं आणि सगळ्या वाड्यामध्ये, आपण नंदवाडा बघितला ना, एवढ्या वाड्यात फिरू लागली. की नंदाला लाला भयो हे, लाला भयो हे, लाला भयो सगळीकडे सांगत निघाली. नंदराजाला तर इतका आनंद झाला महाराज, इतका आनंद झाला. त्याच क्षणाला दानधर्म सुरू केला, त्याच क्षणाला आनंदाचं वातावरण निर्माण केलं. आपण सुद्धा त्या नंद उत्सवामध्ये भाग घेतला. सगळ्यांनी जागेवर उभं नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की.
गोपाल कृष्ण भगवान की, कृष्ण कन्हैया लाल की जय। आज आपण जन्मोत्सव बघितला, उद्या आपण भगवान परमात्म्याच्या लीला श्रवण करणार आहोत। आज आरती होईल आणि कथेचा समारोप होईल। दादा Yeah।
जय जय श्री